नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैशाली मिस सिद्धिविनायक पब्लिक स्कूलच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 5th इंग्लिश मीडियमची सब्जेक्ट मराठी मराठीची एक नवीन कविता अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव आहे कोणापासून काय घ्यावे. कोणापासून काय घ्यावे ह्या कवितेच्या कवयित्री आहेत नीलम मानगावे. आता ह्या कवितेमध्ये कवयित्री काय सांगतात की निसर्गातली प्रत्येक घटकांमधून आपल्याला काही ना काहीतरी घ्यायचं आहे, म्हणजे काही ना काहीतरी शिकायचं आहे. आणि म्हणजेच निसर्गामध्ये चंद्र आहे, सूर्य आहे, तारे आहेत, झरे आहेत, नद्या आहेत, झाडं आहेत, ह्या प्रत्येक घटक आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो. बरोबर आहेत. मग या प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काहीतरी घ्यायचं आहे, शिकायचं आहे, असे कवयित्री या कवितेत सांगतात. आता आपण कवितेला सुरुवात करूया. कविता: सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. आता बघा, सूर्यापासून रंग घेऊया. सूर्य म्हणजेच सूर्य आपल्याला काय देतो, उष्णता देतो, प्रकाश देतो. पहाटेच्या वेळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सूर्य उगवायच्या वेळेस पहाटेचा जो काळ असतो त्यावेळेस कसं असं एकदम सुंदर वातावरण असतं. सगळीकडे छान असं रंग सूर्याचा असं छान रंग पसरलेला असतो, म्हणजे आपल्याला केशरी रंग, नारंगी रंग, पिवळा रंग असे रंगछटा आपल्याला आकाशात दिसतात. म्हणजे सूर्यापासून आपल्याला काय घ्यायचं आहे, रंग घ्यायचा आहे. चंद्र, चंद्र आपल्याला काय देतो, शांती देतो. ते म्हणजेच रात्री आपण चंद्राकडे बघतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं, एकदम शांत वाटतं. मग तसंच चंद्रापासून आपल्याला काय घ्यायचं आहे, शांती घ्यायचं आहे, शीतलता घ्यायची आहे. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. आता चमचमणारे तारे म्हणजे आकाशामध्ये आपण तारे बघतो, बरोबर आहे. तारे कसे चमकतात, चमचम करतात. मग ते तारे छोटे असतात, परंतु त्यांचा छोटासा प्रकाशाने संपूर्ण आकाश काय झालेलं असतं, प्रकाशमय झालेलं असतं. चमकून टाकतात ते आपल्या प्रकाशाने संपूर्ण आकाश. मग चमचमणाऱ्या या ताऱ्यांपासून आपल्याला काय घ्यायचे, कांती. कांती म्हणजेच तेज. त्यांच्यासारखं आपल्याला तेज घ्यायचं आहे, तेजस्वी व्हायचं आहे. म्हणजे आपल्या तेजस्वी म्हणजेच आपल्या चांगल्या गुणाने किंवा आपण चांगल्या केलेल्या कामाने आपलं आयुष्य आपल्याला तेजस्वी करायचं आहे, चमकून टाकायचं आहे. फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे. आता फुलं, फुलांमध्ये कसा सुगंध असतो, फुलां आपल्याला छान सुगंध देतात, छान वास देतात. गंध म्हणजेच वास. मग फुलापासून आपल्याला काय घ्यायचं आहे, गंध घ्यायचा आहे, सुगंध घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्या चांगल्या कामाने आपल्याला काय करायचं आहे, तर संपूर्ण आपलं आयुष्य सुगंधी करायचं आहे. कोकिळाकडून गाणे. कोकिळ पक्षी तुम्हाला माहिती आहे, जेव्हा कोकिळ पक्षाला पावसाच्या आगमनाची चाहूल लागते तेव्हा तो कसा आपला त्याच्या सुंदर आवाजात कुहू कुहू गातो. म्हणजेच कोकिळाकडून आपल्याला काय घ्यायचं आहे, गाणे. गायला आपल्याला शिकायचं म्हणजे छान असं गाणं घ्यायचं आहे. झऱ्यापासून झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने. आता तराने म्हणजेच काय, गाणे, संगीत. झरे, झरे वाहतात तेव्हा त्याच्या वाहण्याचा म्हणजे त्या झऱ्यांमध्ये वाहणाऱ्या पाण्याचा आवाज कसा येतो, झुळझुळ असा येतो. म्हणजे जसं एक संगीतमय आपल्याला आवाज झऱ्यामधनं येत असतो, तसंच त्याची तराने आपल्याला घ्यायची आहेस, म्हणजे त्याच्यासारखंच गाणे, सुंदर संगीत आपल्याला झऱ्याकडनं शिकायचं आहे. आपलं आयुष्य देखील छान असं झुळझुळ संगीतमय छान असं आयुष्य आपलं झालं पाहिजे. झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाड आपल्याला काय देतात, सावळी देतात. म्हणजे झाड आपल्याला उन्हापासून आपलं रक्षण करतात, आपल्याला मदत करतात. तसंच आपण देखील झाडांसारखं इतरांना मदत केली पाहिजे. मातीपासून जगणे. आता माती काय करते, जगणे शिकवतेस. म्हणजे काय, बियाणा ती माती जगणे देते, जीवन देते. म्हणजेच आपण एखादं बीज जमिनीत रोवलं, मातीमध्ये बीज आपण रोवतो, त्या बियांना खत पाणी घातलं की काय होतं, त्या बियांमधनं छान असा अंकुर फुटतो, त्याच्यात छान असं रोप बाहेर येतं, रोपाचं झाडामध्ये आणि नंतर एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर होतं. म्हणजेच माती ह्या बियांना काय देते, एक नवीन जीवन देते, नवीन जगणे देते. म्हणजेच ह्या मातीसारखं आपल्याला इतरांना जीवन द्यायचं आहे. मातीपासून आपल्याला जगणं शिकायचं आहे, इतरांना जगणं शिकवायचं आहे. गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. ढग कसे गडगडतात, पावसामुळे ढग गडगडतात, बरोबर. मग ह्या ढगांपासून आपल्याला काय घ्यायचं आहे, जीवन गाणे घ्यायचं आहे.
प्रभातकाली एक शिकूया जगवीत जीव जगूया। प्रभातकाळी म्हणजे सकाळच्या वेळेला, सकाळी सकाळी प्रभातकाळी आपल्याला एक शिकायचे जगवीत जीव जगूया, म्हणजे इतरांची मदत केली पाहिजे। आपण सकाळी सकाळी एक शिकायचं की नेहमी इतरांची मदत केली पाहिजे, आपलं आयुष्य हे इतरांच्या कामी आलं पाहिजे। संध्या समय एकत्र होऊन सारे मित्र हसूया। संध्या समय म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपण सर्व मित्र एकत्र येऊन आपण जोरजोरात हसूया, जोरजोरात हसूया, असं कवयित्री ह्या कवितेत सांगतात। म्हणजेच आपला जो निसर्ग आहे बरोबर, ज्या निसर्गामध्ये चंद्र तारे सूर्य आहेत, नद्या डोंगर माती आहे, या सर्व जण आपल्याला ज्या काही गोष्टी शिकवतात, काही ना काहीतरी आपल्या शिकवत असतात। मग या सर्व गोष्टींमधून आपल्याला काय शिकायचं आहे, तर इतरांना मदत, जसं या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टी इतरांना आपल्याला मदत करतात, इतरांना मदत करतात, परोपकारी ज्यांची वृत्ती असते, तसंच आपण देखील इतरांना मदत केली पाहिजे, इतरांना नेहमी आनंदी ठेवलं पाहिजे। आपलं आयुष्य आपण त्या फुलासारखं सुगंधीमय केलं पाहिजे। आपल्या चांगल्या गुणांचं तेज, आपल्या कर्तृत्वाचं तेज सूर्यासारखं संपूर्ण जगामध्ये पसरलं पाहिजे, असं कवयित्री ह्या कवितेतना सांगू इच्छितात। आपण कविता एक छान तालासुरात गायची का? चला आपण एक छान कविता एक तालासुरात गाऊया। सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती, सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती, फुलापासून गंध घेऊया कोकिळाकडून गाणी, फुलापासून गंध घेऊया कोकिळाकडून गाणी, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने, झाडापासून घेऊ सावली मातीपासून जगणे, झाडापासून घेऊ सावली मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, प्रभातकाळी एक शिकूया जगवीत जीव जगूया, प्रभातकाळी एक शिकूया जगवीत जीव जगूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया। आवडली तुम्हाला कविता? तुम्ही सुद्धा कविता छान तालासुरात गायची आणि पाठ करायची आहे। आता कवितेच्या खाली काही शब्दार्थ देखील आहे। शब्दार्थ कांती तेज, प्रभातकाळ पहाटेचा काळ, संध्या समय संध्याकाळी, रिकाम्या जागा आहेत, झाडापासून घेऊ सावली मातीपासून जगणे, प्रभातकाळी एक शिकूया जगवीत जीव जगूया। प्रश्न दुसरा बघा, कवितेतील कोणाकडून काय घेता येईल? सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, तारा ताऱ्यापासून दिव्य कांती तेज घेऊया, फूल फुलापासून गंध घेऊया, कोकिळ कोकिळापासून गाणे घेऊया, झरा झऱ्यापासून नवे तराने घेऊया, झाड झाडापासून सावली घेऊया, माती मातीपासून जगणे शिकूया। सर्व ज्या नोट्स मी पाठवीन त्या तुम्ही व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहे, कवितासुद्धा लिहून घ्यायची आहे आणि कविता छान तालासुरात पाठ करायची आहे। थँक्यू।